आज सभागृहामध्ये जे काही अमरावतीमध्ये मागच्या 3-4 दिवसांमध्ये 4-5 दिवसांमध्ये जे घडलं ते आम्ही सांगायचा प्रयत्न केला, पण आम्हाला सभागृहामध्ये जसं आम्हाला बोलायला पाहिजे तसं बोलू दिलं नाही. मी म्हटलं की मला धमकी दिलेली आहे आणि मला धमकी दिलेली आहे, मला याच्याबद्दल बोलू द्या, तर थोडंसं बोलू दिलं. पण विषय माझा असा आहे की या लोकांनी ज्यांनी धमकी दिली, या माणसांनी जो स्वतःला धारकरी म्हणून घेतो, हा कैलास सूर्यवंशी नावाचा माणूस, त्यांनी असं म्हटलेलं आहे की दाभोळकर जसा ओरडत होता एक दिवस त्याला जन्नतमध्ये पाठवला. म्हणजे यांनी कबुली दिलेली आहे की यांनी दाभोळकरांना मारलं. मग ही जर कबुली आहे तर मग या ठिकाणी सरकार याच्यावर ॲक्शन का घेत नाही असा माझा प्रश्न आहे. आणि जर तो मनोहर भिडे, मनोहर कुलकर्णी नावाचा व्यक्ती तो जर फिरतो तर ह्याला प्रोटेक्शन कोण देतं? पोलीस का त्याला प्रोटेक्शन देते? का बरं या सभा होऊ देतात? का बरं त्यांची परवानगी नाकारल्या जात नाही? आणि दाभोळकरांचे मारेकरी हे आहे असं ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला या लोकांना अरेस्ट का केलं जात नाही? आता बघा त्यांनी असं का म्हणायला पाहिजे, नाही म्हणायला पाहिजे. त्याचं नाव मनोहर कुलकर्णी आहे आणि या लोकांना कोण सपोर्ट करत आहे, कोण यांना आधार देत आहे हे बघितलं गेलं पाहिजे.